नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक सरकारी योजना आणि शासन निर्णयांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण एक नवीन विषयाची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या घरातील काही उपकरणं महावितरणच्या चुकीमुळे किंवा ओव्हर वोल्टेज ओव्हर करंटमुळे जळाली किंवा जे काही शेतातील पिकं आहेत ती शॉर्ट सर्किटने किंवा विजेच्या तारांच्या घर्षणानं त्यांच्या थिणग्या पडून ही जर आपली शेतातील पिके जळाली किंवा आपल्या शेताजवळ किंवा घराजवळ एखादा ट्रान्सफॉर्मर म्हणजेच डी पी असेल आणि त्याला आग लागून जर आपल्या घराचं असेल किंवा पिकांचं नुकसान झालं तर अशा वेळेस आपण काय करायला आहोत आणि आपण याचा एक केस स्टडीही बघणार आहोत की एका शेतकऱ्यांची पिके ही जळाली होती आणि त्यांनी महावितरणकडनं तेरा लाख रुपयापेक्षाही जास्त भरपाई ही, भर ही मिळवली आहे ती त्यांनी कशी मिळवली त्याकरता त्यांना काय करावं लागलं या विषयाची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत याच आणि अशाच प्रकारचे विविध माहितीविषयक व्हिडिओ मिळवण्यासाठी आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा त्यासोबत शिजारील बेलायकन दाबायलाही विसरू नका तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ शेत पीक जळाल्याने ग्राहक आयोगाने महावितरणला शॉक दिला आहे तोही थोडा थिडका नव्हे तर साडे तेरा लाखांचा दंड हा महावितरणला केला आहे आणि तेवढीच नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना दिली आहे तर ही घटना आहे दोन वर्षापूर्वी चांदोरी निफाड नाशिक जिल्ह्यात घडलेली आता आपण ती बघूया अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने साहित्य पिकाचे नुकसान होणे नवीन नाही मात्र दोन वर्षापूर्वी निफाड तालुक्यातील चांदोरी येथे अशाच प्रकारचे महावितरणच्या चुकांमुळे ऊस आणि अन्य पिकांचे नुकसान झाले होते हा दावा जे काही ग्राहक न्यायालयाने ग्राह्य धरून नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने येथील चार शेतकऱ्यांना तेरा लाख चौसष्ट हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत विशेष म्हणजे जोपर्यंत महावितरणच्या वतीने ही रक्कम अदा केली जात नाही तोपर्यंत वर्षाला दहा टक्के व्याज देण्याचा देखील या शेत जे काही महावितरणला आदेश देण्यात आले आहे ग्राहक आयोगाकडनं निफाड तालुक्यातील चांदूर या गावातील विजेचा लपंडाव हा नवीन नाही आणि हीच कंडिशन महाराष्ट्रातील सर्व गावांना लागू होत असते या ठिकाणी अनेकदा विजेचा गोळ हा सुरूच असतो मात्र सत्तावीस मे दोन हजार वीस रोजी झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या नुकसानामुळे महावितरणला चांगलेच हे महागात पडले आहे नुकसानग्रस्त शेतकरी तुषार बिकाजी खरात यांना चार लाख अठ्ठावीस हजार सहाशे एकोणसाठ रुपये पुष्कर भागीरथ बनसाळी यांना चार लाख एकोणास हजार रुपये चारशे बहात्तर निवृत्ती मुरलधर आहेर यांना दोन लाख चोपन्न हजार आणि इतर जे शेतकरी आहेत त्यांना उर्वरित रक्कम ही वितरित करण्यात आली एकूण रक्कम ही तेरा लाख चौसष्ट हजार सत्तेचाळीस हजार रुपये याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे आदेश हे ग्राहक न्यायालयाने दिले आहे आता आता ही जी घटना घडली होती ती सत्तावीस मे दोन हजार वीस रोजी हा प्रकार घडला होता चांदुरी येथे जी निप्पाड तालुक्यात गाव आहे येथे दुपारी दोन वाजेच्या सुमारास जे काही रोहित किंवा आपण ज्याला डी पी म्हणतो त्याच्यावरती शॉर्ट सर्किट झालं आणि त्याचे आगीचे जे लोळ निर्माण झाले त्यामुळे या चारही शेतकऱ्यांचं जे ऊस पीक होतं त्या ऊस पिकाचं नुकसान झालं होतं मग त्यांनी काय केलं की यापुढची जी प्रोसेस आहे तीही समजून घ्यावा की त्यांना न्याय मिळवण्यासाठी काय करावं लागलं ते हे आता आपण बघूया त्यांनी या संदर्भात ग्राहक निवारण आयोगाकडे दाद मागितली होती आता मित्रांनो आपण ग्राहक तक्रार निवारण आयोग जो आहे त्यांच्याकडे दाद कशी मागावी किंवा आपण जर आपलं काही कुठल्याही वस्तू आपण खरेदी केली तर आपल्याला त्यातनं काही जर तोटा झाला किंवा ती वस्तू आपल्याला पाहिजे तशी मिळाली नाही तर ग्राहक तक्रार निवारण आयोग जो आपल्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी त्याची बांधणी झाली आहे निर्मिती झाली तर त्यांच्याकडे तक्रार कशी करू शकतो आणि आपल्याला जो काही भरपाई ती कशी मिळवून घेऊ शकतो याविषयी सविस्तर व्हिडिओ आपण यापूर्वीही केला आहे ज्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे त्यासोबतच जर आपण एखादी वीज ग्राहक असाल तर आपले वीज ग्राहकाचे अधिकार कोणकोणते आहेत आणि आपल्याला जर ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असेल जर ग्रामीण भागात अठरा तासापेक्षा आणि शहरी भागापे मध्ये दहा तासापेक्षा जर जास्त लाईट गेली तर प्रति तासाला पन्नास रुपये याप्रमाणे आपल्याला नुकसान भरपाई मिळते ही याचप्रमाणे आणि सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये दिली आहे तोही व्हिडिओ आपण नक्की पाहा आता आपण आपल्या पूर्वीच्या विषयावरती येऊया की जो निपाळमधील या केस संदर्भात आहे तर ज्यावेळेस शेतकऱ्यांनी ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दात मागितली मुळात नुकसान झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडेही तक्रार केली होती जी अठ्ठावीस मे दोन हजार वीस रोजी केली होती त्यासोबत महसूल व पोलीस विभागामार्फत ही तक्रार नोंदवण्यात आली होती त्यानंतर पंचनामा करण्यात आला होता जो विद्युत निरीक्षकांनी केला होता आणि त्याचा अहवालही दिला होता महावितरणने उभी केलेली वीज प्रणा प्रणाली जी आहे म्हणजे जी ट्रान्सफॉर्मर असतील पोल्स असतील टावर्स असतील याची योग्य देखभाल अभावी सदोष आणि धोकादायक असल्याने पुरेशी काळजी न घेतल्याने स्पार्किंग होऊन आग पसरली होती असे निरीक्षण जे विद्युत निरीक्षक होते यांनी नोंदवलं होतं आणि त्यांनी त्याचा अहवाल जो ग्राहक तक्रार निवारण आयोग आहे त्यांच्याकडे दिला होता आणि तहसीलदार यांनाही दिला होता कृषी अधिकारी निफाड यांच्या दाखल्यानुसार ऊस पिकास दोन हजार सातशे छत् चेत, छत्तीस रुपये प्रतिटनाचा तसेच जे काही ऊसाची बांडणी म्हणजे वाढा निघतो जो पुढे शेंडा म्हटला जातो ऊसाचा त्याला नऊशे रुपये प्रति टन असा भाव हा कृषी अधिकाऱ्यांनी जाहीर केला होता त्यावरतूनच ही शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आले आली होती या संदर्भातील सर्व जे काही पुरावे ते सादर केल्यानंतर त्यानंतर महावितरणला ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे प्रतिवादी करून त्यांनी या प्रकरणात जाब जबाब दाखल केला जी शेतकऱ्यांची बाजू होती ती भक्कम झाली होती आणि या विरोधात जी महावितरणकडनं कुठलाही प्रतिवाद करण्यात आला नव्हता किंवा त्यांनी त्यांची बाजू मांडण्यातही ते कमी पडले होते तर त्यामुळेच त्यांच्या जबाब हा दावा चालवण्यात आला तक्रारकर्त्याला शेतकऱ्यांच्या बाजूने ॲडव्होकेट सिद्धार्थ वर्मा यांनी काम पाहिलं होतं यावरती जे काही ग्राहक तक्रार निवारण मंच आहेत त्यांनी निरीक्षण नोंदवताना सेवातील कमतरता आणि त्यामुळे ग्राहकांचे झालेले नुकसान मान्य करून आयोगाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे सदस्य प्रेरणा काळुंखे कुलकर्णी आणि सचिव सचिन शिंपी यांनी नुकसान भरपाई देण्याचे आदेश हे महावितरण दिले तसेच तक्रारदारांना मास मानसिक जो त्रास झाला आणि शारीरिक जो त्रास झाला त्याची नुकसान भरपाई म्हणून पंधरा हजार रुपये देण्याचेही आदेश हे देण्यात आले होते तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे की जर आपलं शेतपिकाचा असो किंवा घरातील उपकरणांचं असो हे जर महावितरणच्या चुकीमुळे म्हणजेच शॉर्ट सर्किटने असे ओव्हर करंटने असो किंवा वारंवार जी काही लाईट जात असते फ्लक्च्युएशन होत असतं यामध्ये जर आपले उपकरणं जर बिघाड झाले तर अशा वेळेस आपण महावितरणकडे तक्रार करून त्याचा पाठपुरावा करून जर महावितरणने आपल्याला जर चांगलं उत्तर दिलं नाही की आपले मा भरपाई जर दिली नाही अशा वेळेस आपण ग्राहक तक्रार निवारण जो मंच आहे त्यांच्याकडे तक्रार दाखल करून आपन आपण आपली नुकसान भरपाई मिळवू शकतो आणि ती मिळवताना आपल्याला जे काही तक्रार निवारण मंच आहे याच्याकडे तक्रार दाखल करताना कुठल्याही वकिलाची गरज पडत नाही हा या कायद्याचा एक चांगला पॉईंट आहे की ज्यामुळे एक सामान्य माणूस तिथे उभं राहून आपली स्वतःची बाजू मांडू शकतो आणि न्याय मिळवून घेऊ शकतो याकरता जर आपला बाजूने जर निकाल लागला तर आपल्याला नुकसान भरपाई मिळते आणि आपण जे त्या केस लढण्याकरता जो काही खर्च करतो त्याचीही आपल्याला भरपाई मिळते त्यामुळे एक शेतकऱ्यांनी आता इथून पुढे जर तुमच्या ट्रान्सफॉर्मर जळाला तर ट्रान्सफॉर्मरची आपल्याला पैसे गोळा करून देण्याची गरज नसते तेही आपण यापूर्वी व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा सांगितलं आहे त्यासोबत आता पावसाळ्याचे दिवस यानंतर चालू होतील काही दिवसांनी जर पोल पडले त्यावेळेसही शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची पैसे उभारणी करून महावितरणच्या अधिकारी वायरमन असतील यांना देण्याची गरज नाही ते त्यांचं काम आहे आपण आपलं बिल जर भरत असू तर त्यांना ते उभारून द्यावंच लागतं तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये तक्रार कशी करावी नुकसान भरपाई कशी मिळवून घ्यावी खास करून जे वीज ग्राहक आहेत त्यांच्याकरता हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आता आपल्याला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच खालील लाईक बटन दाबा कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे जे काही जागरूकता निर्माण करण्यासाठी तुमचा आणि माझा दोघांचाही हातभार लागण्यास मदत होईल आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण हा माहिती असायलाच हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यासोबतच आपल्याला विविध कायदेविषयक माहिती पी डी एफ जी आर आपल्या मोबाईलवरती हवी असतील तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि विविध कायदेविषयक माहिती वाचनाची जर आपल्याला आवड असेल तर आमची वेबसाईट माहिती असायलाच हवी डॉट कॉमलाही नक्की भेट द्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद